तर हाय मित्रांनो, कसे आहेत सगळे? बरेच असते. तर दिवाळी झाली, फटाके फोडून झाले, पण हा जो यूट्यूबवरती बाजार चालला आहे तो काय अजून थांबलेला नाही आहे. म्हणजे एक मन आहे ना आपल्यामध्ये, अति शहाणा त्याचा डोकं रिकाम, असंच काहीतरी या गोष्टी घडलेल्या आहेत. तर त्या गोष्टीवरती जास्त काही स्पष्टीकरण देणार नाही, थोडस बोलणार आहे या गोष्टीवरती. तर कसं आहे, जे सुलेमान पठाण हा व्यक्ती ज्याने पहिल्यांदा एका स्त्रीला जे रुखसानाला बोलून व्हिडिओ केला, तिच्या विषयी अपशब्द बोलला, तोपर्यंत ठीक होतो. त्याने एक व्हिडिओ बनवला, दोन व्हिडिओ बनवले, सातत्याने तिच्यावरती व्हिडिओ तो बनवतच गेला. ती अशी, ती तशी. तिला मी खूप दिवसांनी फोन केला माझ्या एक्सला, बरं आम्ही बघितले ते व्हिडिओ, शांत बसलो. नंतर त्या चरित्रावरती तो बोलला, नंतर तिच्या अफेअरबद्दल बोलला. ते सगळं ठीक आहे, ते तुझी बायको होती, तुला माहीत असेल तिच्याबद्दल, किंवा दिवस झाल्यानंतर तुझा हक्कच नाही बनत तिला काही बोलण्याचा, तरीही तू बोलला. जाऊ दे, तिच्याबद्दल तुला राग असेल त्यामुळे तू बोलला, आम्ही असं मानतो, बरोबर. पण जिने तुझी चूक दाखवून दिली, अमृता कुलकर्णी, तिलासुद्धा तू त्याच टोनमध्ये बोलला. जर तू जे बोलला तिला, किंवा तिचं रोस्टिंग तिथं रोस्ट नाही बोलत, रोस्ट नाही केलं, तू तिला, तुला राग होता कारण ती मला चुकीचं का बोलली, हा राग होता तुझ्या मनात. त्यामुळे तुझ्या जे मनाला वाटेल ते तू बरळ चुकला. राग आणि भीक माग ही मन आहे आपल्यामध्ये, माहीत आहे का? त्यामुळे रागाला कंट्रोल ठेवायचं. पुढचा जो माणूस बोलतोय तर खरं बोलतोय, हे सत्य, आपण चुकलोय ही मान्य करायची ताकद ठेवायची. तू हा विषय यूट्यूबवरती सगळ्यांसमोर काढलेला आहे, त्यामुळे जर तुला कोणी चांगलं बोलत, कोणी वाईट जरी बोललं, तर तुला ते मान्य करावं लागेल. कारण सगळ्यांच्या तू जेवढा चांगला आहे तेवढा तू वाईट पण आहेस. कारण एका महिलेला, एका स्त्रीला वाईट बोलणं खूप वाईट गोष्ट आहे. वाईट गोष्ट काय, खूप खराब. तू एकीला बोलला, दुसरीला सुद्धा बोलला, एकीच्या आईबापाची धुनी उणे धुणे काढले, ठीक आहे. अमृताची सुद्धा आईची उणे धुणे काढली तू. तुझ्या आईबापाला कोणी घेतलं होतं का मध्ये? फक्त तुझा विषय होता की तू असा नाही बोलायला पाहिजे होता. साहजिक आहे, कोणीसुद्धा बोलणार की तू एखाद्या स्त्रीला असं नाही बोललं पाहिजे. जे तुझा काय मॅटर होता तो 1.5 वर्षापूर्वीच मिटला होता. डिवॉर्स झाला, तुझा मॅटर मिटला, मग तिने किती कलपडे करणार? तुला काय त्याची कशाची घेणं देणंच नाही पाहिजे. ती कुठे जाते, काय करते, किती पैसे कमवते, आयफोन घेते, मोबाईल घेते, गाडी घेते, तुला काय घेणं देणं आहे त्याच्याशी? चुगल्या लावणं ह्याला बोलतात, जे तू त्या 3 बायकांसोबत जे चुगल्या केलंस ना, त्याला चुगल्या लावणं बोलतात. रोस्टिंगला चुगल्या लावणं नाहीत बोलत. आणि तू आता झालाय कावरा बावरा. तुला एखाद्याने तुला वाईट बोललं, की तुला वाईट चुकीचं ठरवलं, की तू लागला लगेच जे मनात येईल ते बोलायला. तर असं नसतं भाऊ, स्वतःच्या पण चुका होतात, आणि ते मान्य करण्यासुद्धा खूप मोठी गोष्ट असते, आणि ते तुला मान्य करता येईना झाले. सगळे तुला वाईट बोलत नाही, फक्त तुझं एकच एकच हे आहे की तू एखाद्या स्त्रीला, ते पण यूट्यूबवरती, एवढे सगळे लोक असताना तिचा तू अपमान केला, तिच्या चारित्र्यावरती बोललास. बर, चारित्र्यावरती बोला तेवढा नाही थांबला तू. तू चारित्र्यावरती बोला तेवढा नाही थांबलास. ज्यांनी तुझी चूक दाखवून दिली त्यांच्यासुद्धा तू आईचा, वडिलांचा, सगळ्यांचा हे काढलास. का अमृता कुलकर्णींनी तुझ्या आईचं नाव किंवा वडिलांचं नाव घेतलं होतं का तिने? मग तिच्या आई वडिलांचं नाव घ्यायचं तुझा काय संबंध? ही गोष्ट तू चुकत चाललाय ना, त्या गोष्टीला कुठेतरी थांबव. तुला वाटतं तूच बरोबर आहे, असं नाही आहे भाऊ. सगळ्या गोष्टी ना कधी कधी आपल्या विरुद्धही होतात.
ते एक्सेप्ट करण्याची मनाची मेंटॅलिटी पाहिजे तेवढी. ते तुझ्याकडे नाही आहे. तू असा तुला जर एखाद्याने बोलला तर तू त्याला कसं उत्तर देऊ, कसं उत्तर देऊ असं रागाच्या ह्याच्यामध्ये करतो. तर रागाच्या ह्याच्यामध्ये नाही, शांत डोकं ठेवून उत्तर द्यायचं. तिने रोस्ट केलंय तुला, तू पण रोस्टच कर तिला. ना की आलतू फालतूच्या गोष्टी बोलून ते जिरवून घ्यायचं असतं ना, ते गोष्ट करतो. आणि हा मुद्दा होता कुठे, की ती पार्लरमध्ये बोलली, चार चौकात नाही बोलली ती, चार भिंतीमध्ये बोलली होती ती गोष्ट. तू काय केलं, ती चार चौकामध्ये तू स्वतः आणली गोष्ट ती, आणि तू पसरवली, तिने नाही पसरवली. तू स्वतः ती गोष्ट पसरवली, परत त्याच्या रिॲक्शन आल्यानंतर तू परत त्याच्यावर व्हिडिओ बनवले. म्हणजे पहिली चूक केली तू, परत चूकच केली आणि परत अजून चुकतच करत राहतोस तू. असं नाही आहे की बाबा हां आपल्याकडून झाली आहे चूक, मान्य करा सोडून द्या विषय, तसा नाही आहे. तू चूक स्वतःची मान्यच करत नाही. तिने का तुला फोन करून शिव्या घातल्या होत्या का, तुझ्या घरी येऊन बोलली होती तुझ्या बायकोला तुझा नवरा असा आहे म्हणून? तिने काय केलं होतं, तू माझा पिछा सोडत नाही असं तू टायटल टाकलं, पहिली माझा पिछा सोडत नाही, पहिली माझा पिछा सोडत नाही. तिने एका मैत्रिणीच्या नात्याने तिला सांगितलं होतं त्या पार्लरवाल्याला. तू त्याचा एवढा मोठा पिक्चर तयार केला. अरे जरा तरी काहीतरी जनाजीना मनाची लाज वाटली पाहिजे माणसाला, की 1.5 वर्ष झालं आपण तिला सोडून दिले, आपण लग्न केलंय. एका त्या बाईला तू टाइम दे ना, जिच्यासंग लग्न केलंय तिला टाइम दे ना. कशाला पहिलीच्या मागे लागला तू? पण नाही का तिने बोलली पण असेल तर, बोलली तर तू पर्सनली जाऊन फोन करून तिला बोल ना. आता तू जर यूट्यूबवरती सगळं जर आणलंय तर सगळे लोक तुला प्रश्न विचारणार, तू चुकला कुठे तर तुला सांगणार. आमचं कामच आहे ते तुला सांगणं की तू चुकलाय. तुझ्या सबस्क्रायबरना वाट असेल तू चुकला नाहीये, पण तू चुकलाय. एखाद्या स्त्रीचा अपमान करणं हा खरंच लाजीरवाण राजीलावानी बात आहे खूप. तर कसं आहे बाबा, तुला जर तुझी चूक मान्य असेल तर एकदा सॉरी बोलून विषय संपून टाक. तुझे पहिले व्हिडिओ खूप भारी आहेत, आम्ही पण बघितलेत व्हिडिओ, खूप छान व्हिडिओ आहे. आणि ह्याच्यामध्ये तू पडला ना तर खूप खूप म्हणजे खूप वाईट आहे. आता अमृत कुलकर्णी झाली, अजून थोड्या दिवसांनी तो अजून कोणाला बोलशील? म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का की स्त्रीचा अपमान करणं हे चुकीचं नाही आहे? प्रत्येक माणसानं असं स्त्रीला बोललं पाहिजे? प्रत्येक माणसाने असं स्त्रीला तू म्हणला तिला मी मारलं, ही तुझी मर्दानगी का? स्त्रीला मारणं गुन्हा दाखल होऊ शकतो याच्यावरती. एखाद्या स्त्रीवर हात उगारणं सुद्धा खूप मोठा गुन्हा आहे. तिने काही करू दे, तिने काय तुला मारलं होतं का? तू तुझ्या हात उगरला, रक्त ओळसं, तू बोलला तिला मारलं मी, त्या मर्दानगीच्या गोष्टी नाही आहेत त्या. आणि तू जर सगळ्यासमोर मान्य करून सुद्धा स्वतःच मान्य केलं तू, इथे तुझी चूक आहे. आणि सगळं झाल्यानंतर, सगळा डिवोर्स झाला, 1.5 वर्ष झाली, तू लग्न केलं, लग्न झाल्यानंतर तुला हे सगळं आठवलं की ही अशी होती, ही तशी होती, ह्या गोष्टी काढायला. आणि सगळे कोणीही यूट्यूबवरती जे सबस्क्रायबर आहेत, कोणी बोळ्याने दूध पित नाही. सगळ्यांना खरं काय आणि खोटं काय याच्यामध्ये फरक कळतो. ते थोडेच जे मोजके बोटावरती मोजणारे आहेत त्यांच्या डोळ्यावरती पट्टी आहे आंधळी, त्यांना दिसत नाही. आणि जे माणूस ज्याच्याकडे प्रूफ नसतो ना, तो फक्त बोलून सुद्धा तो खऱ्याकडे ना प्रूफ नसतो, कधीच नसतो. कारण तो खरं त्याच्या शब्दातून, त्याच्या अंतकरणातून बोलत असतो तो. आणि जो खोटा असतो ना, त्याला प्रूफची गरज लागते. तू बोलतो ना माणूस आहे, माणसाला गरजच असते, तसं काही नसतं भाऊ. तुला कोणी सर्टिफिकेट दिलं एखाद्या मुलीवरती, एखाद्या स्त्रीवरती असे घाण विचार बोलण्याचे? तुला कोणी दिली का? कायदा बोलतो का एखाद्या स्त्रीचा तू अपमान कर, ते पण सगळ्यांसमोर, ह्याच्यासमोर यूट्यूबवरती,
ऑनलाईन बोलतो का? तू तुझे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग सगळे व्हायरल केले तिचे, तू व्हिडिओ व्हायरल केले तिचे तू. हां, आणि तुला जर तू रिॲक्ट आला, तुला जर सांगितलं बाबा तू इथं चुकला, तू बोलतो मी नाही चुकलो, मी बरोबर आहे माझ्या जागी, तुम्हीच चुकलाय, बरोबर ना? असं कुठं असतं का? तर तुझी चूक तू मान्य करावी ही माझी इच्छा आहे. कारण ते आपल्यामध्ये मन आहे अतिशहाणा, त्याचा बैल रिकामा, तर बैल नाही त्या डोकं रिकामा आहे. प्रत्येकाला प्रत्युत्तर देत बसला ना तर ह्या गोष्टी वाढतच जाणार आहेत. सगळ्यांना माहिती आहे, तुझा व्हिडिओ तू स्वतः बघितले नसतील ना तर पहिल्या परत एकदा तुझे तो आय डी चेक कर आणि बघ तिच्याशिवाय तुझ्या आय डीमध्ये दुसरं काय आहे का. तिच्या आय डीत तू गेला ना तर तुझ्याविषयी एकही शब्द नाही आहेत, जेवढे तिला उत्तरं दिलेत तेवढेच आहेत. आता तुझ्याविषयी अपशब्द किंवा तुझ्याविषयी तिने काही घाण बोललेलं एकही वाक्य भेटणार नाही तुला, कारण तिने तिथंच तो विषय सोडून छान ती पुढं चालली. पण तू काय अजून तो विषय सोडलेला नाही आहेस, म्हणून हे झालं ते झालं काही ना काही कारणावरून, काही ना काही कारणावरून तू तुझं नाव घेतच. आणि हा महाराष्ट्र कसा आहे माहिती आहे का, एखाद्या स्त्रीला पूजा, लक्ष्मीला आपण पूजतो माहिती आहे. स्त्री ही एक लक्ष्मी असते, एक देवी असते, पार्वती मानलं जातं तिला. अशा महाराष्ट्रामध्ये तू एखाद्या स्त्रीचा अपमान करतो आणि ही सारी जनता जी तुला सपोर्ट करते ती मूर्खपणाचा कळस येतो, ते तुला सपोर्ट करते हा तो बरोबर केला म्हणून. तिच्या जागी एकदा उभं राहून बघा तुम्ही, सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा परत तिच्या मागे लागल्यानंतर ह्याचा काय अर्थ राहत नाही, सगळे तुला बोलणारच, कारण बोलण्याला तुम्ही भाग पाडले. तुमचा विषय हा तुमच्यापर्यंत न ठेवता तुम्ही हा पब्लिकली केलाय, पब्लिकला दाखवून दिलंय बघा ही अशी होती, काय गरज पडली होती सांगायची. आणि ते पण खोटं बोल पण रेटून बोल, दोन्ही गोष्टींमध्ये हेच केलंस तू, रुकसानाच्या बाबतीत पण आणि जी अमृता कुलकर्णी तिच्या पण बाबतीत. तर माझं एकच म्हणणं आहे की हे आता चाळे बंद करा. तुम्हाला डॉलर्स मिळतात, तुम्ही डॉलर्स कमवता, चांगल्या पद्धतीने पण कमवू शकता तुम्ही. एवढ्या खालच्या पातळीला जाऊन डॉलर्स कमवायला, अरे एखाद्याच्या काय शेतात जाऊन भांगडून शेणे पण गरीब पोट भरतं, त्याच्यापेक्षा खालच्या पातळीला गेलेत तुम्ही लोक पैसे कमवण्याच्या नादामध्ये. तू बोलतो ना तुला काही कमी नाही आहे, मग तू ॲड काढून शन टाक ना आणि मग व्हिडिओ टाक. होतं का तसं? नाही होत. तुझ्या ह्याला ॲड येतात, दुसऱ्याला तू ज्ञान शिकवतो ना, तर तू बघ ना तू ॲड टाकतोस का नाही. हा राग का आहे माहिती आहे का? तू पहिल्यांदा चूक केली ती केली, पण परत चुकीवर चूक, चुकीवर चूक, चुकीवर चूकच करत राहिला. आणि हे तुला तुझ्या सबस्क्रायबर नाही सांगणार, कारण त्यांना तुझा तमाशा बघायचा आहे. तर मी सांगते तुला की तू चुकलेला आहे, इथे इथे एकदा सॉरी बोल, विषय संपून जातो. हा बाबा माझ्याकडून चुकी झाली, एका स्त्रीचे मी असा अपमान नाही करायला पाहिजे होता, चूक झाली माझी, याच्यापुढे मी कोणत्याही स्त्रीला मी अपमानास्पद नाही बोलणार, याच्यातच सगळं विषय संपून जातो. रोस्ट करणं वेगळं आणि एखाद्याला एकदम गलिच्छ भाषेमध्ये बोलणं वेगळं. रोस्ट कशाला म्हणतात त्याच्यावर रिसर्च कर पहिल्यांदा, मग रोस्ट कर. अमृता कुलकर्णी पण करते, पण ती जे पॉईंट असतात, काहीतरी पॉईंट असतात तेव्हा ती बोलते, रोस्ट करते. तुझा पॉईंट नव्हते, फक्त तुझा तो राग होता की मला ही वाईट बोलली, मी हिला बरोबर करणार, हिला उत्तर देणार. पण उत्तर देऊन काय केलं, तू स्वतःच्या तोंडावरती पडला. तू कशा विचाराचा माणूस आहे ते लोकांना समज, काही लोकांना समजलं, काही लोकांना अजून समजायचं. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आता ही जेवढा तमाशा झाला तो बस झाला, आता तर बस करा, सॉरी बोलून विषय संपून टाका, एवढंच म्हणणं आहे.
जास्त उत्तराला उत्तर उत्तराला उत्तर देऊन काही मिळणार नाही. शेवट त्याचा किती ही होऊ शकतो माहीत नाही मला, पण गरजच नाही आहे. एका सॉरीने जर सगळं सॉल्ट होत असेल तर गरजच नाही आहे एवढं हे करण्याची. किती लोकांना तोंड देणार आहे, किती लोकांना, किती बायकांना बोलणार आहे. प्रत्येक बाई तुझ्यावरती बोलते की तू नाही बोलायला पाहिजे होते एका स्त्रीला. पुरुषसुद्धा बोलतात तू नाही बोलायला पाहिजे होते. ठीक आहे मित्रांनो, मला एवढंच बोलायचं होतं की अतिशहाणपण पण खूप हे असतं, मूर्खपणाचे लक्षण. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. माझे विचार होते आणि डोक्यामध्ये खूप असं हे होतं, स्पी बोलतात काय बोलतात त्याला, स्प्रेशर. त्यामुळे थोडंफार चुकीचं काही इकडे तिकडे झालं असेल तर डिलीट करा आणि बघा जमलं तर तुमचं सॉल्व करून घ्या आणि सॉरी बोलून टाका. सॉरी बोलल्याने कोणी कमी होत नाही, आहे का ना. चलो बाय.